कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांच्या घरातील गॅस शेगडीचा अग्नी कायम प्रज्वलित राहावा यासाठी येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील गॅसचे वितरक आणि डिलिव्हरी बॉय झटत आहेत. राजापूर येथील शिवकृपा इंडियन गॅसचे संचालक समाधान चव्हाण आणि अंदरसूर येथील भीमाई इंडियन गॅसचे संचालक दीपक जग यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक म्हणून मास्क, हँडग्लव्स, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करून तसेच गॅस गोडाऊन आवारात वारंवार फवारणी केली जात आहे. गॅस सिलेंडर वाहतूक गाडीत टाकल्यावर त्यावर जंतुनाशकाची फवारणी केली जात आहे. तसेच ग्राहक गोडाऊनला सिलेंडर घेण्यासाठी येतात त्यांना मास्क, रुमाल तोंडाला बांधूनच येण्याची सक्ती केली आहे. ग्राहकांना सामाजिक अंतरावर उभे करून प्रथमतः त्यांच्या हातावर सॅनिटायझर दिलं जातं. त्यानंतर हात स्वच्छ केल्यानंतरच पैशांची देवाणघेवाण केली जाते. पैशांवर स्प्रे मारूनच हातात न घेता डायरेक्ट गल्ल्यात टाकले जातात. यावेळेस वितरक योग्य ती काळजी घेत आहेत. प्रत्येकाच्या गावापर्यंत न थकता सिलेंडर घेऊन जाणारे डिलिव्हरी बॉय हे कोरोना वॉरियर्सच आहेत असं म्हणावं लागेल. कोरोनाच्या काळातही अनेक नागरिक घरात बसून विविध पाककृतींचा आनंद घेत आहेत तर कोणी विविध खाद्यपदार्थ तयार करून पाहत आहे, घरात बसून टी व्ही बघत आहेत. परंतु लॉकडाऊन सुरू असताना शेतात पिकवलेले धान्य ते ताटात येणाऱ्या अन्नापर्यंतच्या साखळीत गॅस सिलेंडर घरोघरी पोहोचवणारे डिलिव्हरी बॉयही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील ग्राहकांना कुठलीही तक्रार न करता सिलेंडर पोहोचवण्याचं ही एरवी त्यांचीच जबाबदारी आहे. परंतु कोरोनाच्या धास्तीनं सारेच घरात असताना देखील येवला तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढते असून तरीसुद्धा प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रातही जीव धोक्यात घालून सिलेंडर पोहोचवून द्यावे लागतात. विशेष म्हणजे कुठलीही तक्रार न करता ते कोरोनाबाधितांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवून देत आहेत. लोकांच्या ताटात शिजलेले अन्न यावे यासाठी गॅस सिलेंडर पोहोचवून देणं गरजेचं आहे. शिवाय हा नोकरीचाही भाग असला तरी काळ मोठा कसरतीचा आहे. पोलीस, सफाई कर्मचारी त्यांची कामे करतात तर मग आम्ही कशाला मागे राहायचं असंही वितरक आणि डिलिव्हरी बॉयकडून सांगितलं जात आहे. येवला ग्रामीण भागात गॅसच्या माहितीनुसार 5 वितरक आहेत. प्रत्येक वितरकाकडे डिलिव्हरी बॉय आणि चालक आहेत. अशा प्रकारे डिलिव्हरी बॉय आणि चालक नागरिकांना सिलेंडर पोहोचवून देत आहेत. त्यामुळे अन्नदान करणाऱ्यांनाही लॉकडाऊनच्या काळातही अगदी वेळेत सिलेंडर मिळत आहेत. मी समाधान चंद्र पंचवन, आमची एजन्सी शिवकृपा इंडियन ग्रामीण वितरक, राजापूर तालुका, येवला जिल्हा, नाशिक. आमच्या इथे सर्वप्रथम सुरुवात करण्याआधी आम्ही सॅनिटायझरचा स्प्रे करतो आणि त्याचनंतर मास्क ज्या कस्टमर आमच्याकडे सिलेंडर घेण्यासाठी येतं हे त्यांना मास्क लावून आम्ही सक्ती करत असतो आणि नंतरच मग स्प्रे करून त्यांना सिलेंडर देत असतो तपासून. आणि त्यानंतर आमच्या डिलिव्हरीसाठी गाडी बाहेर जात असतील तर पहिलं आम्ही आमच्या सिलेंडरवरती स्प्रे करतो आणि नंतर ते सिलेंडर गाडीत भरल्यानंतर गावोगावी आमचे डिलिव्हरी बॉय ते प्रत्येक गावी आमची सिलेंडरची वाहतूक करून देत आहेत. आणि त्याची आम्ही एकदम खबरदारी म्हणजे सिलेंडर कस्टमर दिल्यानंतर पण स्प्रे करतो आणि चेक करून देतो आणि घेतल्यानंतर पण स्प्रे करून आम्ही सिलेंडर घेत असतो. तर अशी आमची व्यवस्था आहे. आज कोरोनाशी पूर्णपणे भारत देश लढा देत आहे. त्यात प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने काळजी घेतली पाहिजे. त्यात गॅस एजन्सीवाल्यांनी पण काळजी घ्यावी कारण त्यांचा अनेक लोकांशी संबंध येत आहे. त्या हेतूने आमच्या सर्व स्टॉप योग्य प्रकारची काळजी घेत आहे. लँटवरून जी सिलेंडरची गाडी भरून येते तसेच जे रिकामे सिलेंडर येतात ग्राहकांचे त्यांना आम्ही आमचे डिलिव्हरी बॉय सोडियम हायपोक्लोराईड फवारणी करत आहे. परंतु सर्व गॅसवाले जे स्टॉप आहे आमचा डिलिव्हरी बॉय असतील, मॅनेजर असतील, सर्व जोखमी जे काम करत आहे त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे की आमच्या पण पाठीवर कौतुकाची थाप मिळावी अशी त्यांची सर्वांची इच्छा आहे. जय हिंद, जय भारत. न्यूज रिपोर्टर विजय खैरनार, आज 24 तास, येवला, नाशिक. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.